नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये चैतन्य फूड ब्लॉगच्या। आज आपण जाणार होतो एका स्पेशल ठिकाणी। मी त्या ठिकाणी नेहमी गेलेलो आहे, बऱ्याच वेळा गेलेलो आहे। तर हे ठिकाण आहे दसरा चौक। या ठिकाणचं दसरा चौकामध्ये आपण आता आलेलो आहे। तुम्ही बघू शकता की हा ऐतिहासिक असा कोल्हापूरचा महत्त्वाचा चौक दसरा चौक, आणि त्या ठिकाणीच एक पार्किंग आहे, आणि या पार्किंगच्या ठिकाणीच एक छोटीशी खाऊ गल्ली आहे, आणि त्या ठिकाणी जय भवानी कांदा पोहे सेंटर आहे, त्याचबरोबर नाश्ता सेंटर आहे। त्या ठिकाणी उपीट आणि कांदा पोहे खूप चांगले मिळतात, चहासुद्धा खूप खपतं। तर आज आपण बघणार आहोत या त्यांची स्टोरी आणि सगळी माहिती जाणून घेणार आहोत। वयाच्या 18 वर्षापासून त्यांनी हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि आज खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे, आणि सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत त्यांच्याकडे कांदा पोहे उपलब्ध आहेत, चहा उपलब्ध आहे। नक्की या ठिकाणी तुम्ही नक्की एकदा भेट द्या। किती किलो पोहे रोज तुम्ही भिजवता? 5-5 किलो 5-5 किलो, आणि किती वेळा करता असं दिवसात? ना 2-3 वेळा। ते 5 किलो आहेत ना? 5 किलो आपण 5 किलो पोहे करता। पहिला तेल पहिला मोहरी नंतर आपण शेंगदाणे जरा तेलात तळून घेतो भाजी। तर कांदा कटिंग आम्ही घरातूनच करून घेऊन येतो। कांदा, मिरची, कढीपत्ता सगळं मी कटिंगच करून घेऊन आलेला। हो, घरातलं घरात काम फास्ट होतो। जरा वापवायला द्यायचा कांदा, झाकून ओपन लावून ठेवायचं जरा 1 मिनिटाचा वाफ। नंतर जर उघडायचं जरा हलवून ठेवायचं, परत 2-3 वेळा वाफ द्यायचं, कांदा चांगलं शिजवून घ्यायचं। कोथिंबीर पाहिजे जरा वरती मार, हां 2-3 वेळा वाफ द्यायचं। काल कांदा चांगला भाजलेला आहे, त्या हळद पूड घालायचं। आता हा पहिला लॉट किती वेळ असतो, म्हणजे किती कधी वाजता संपतोय? 3 तास 2.5 तास 2.5 तासात सगळं संपतोय। चवीपुरता साखर टाकायचं, साखर मीठ गोड तिन्हीचं कॉम्बिनेशन झालं तिथे एक टेस्ट निर्माण होत। Yeah.
तर मस्त अशी कांदा पोह्यांची प्लेट लागलेली आहे. सकाळचा नाश्ता खूपच मस्त होणार आहे मित्रांनो आजचा तरी. तर बघा कस्टमर आधीपासूनच बसलेले आहेत, तयार होण्याच्या आधीपासून ते वेटिंग करत होते आणि त्यांना आता छान छान पोहे खायला मिळत आहेत. पोहे एक खाद्य असं आहे की सर्वांनाच आवडतात पोहे. खरंच असा कोण व्यक्ती भेटणार नाही की ज्याला पोहे आवडत नाहीत. बघा सकाळची ही वेळ, भूक लागली आहे भरपूर आणि पोहे मिळालेले आहेत. तर उपीट तयार होणार आहे आणि किती किलो करतो आहे आपण हे? 60-70 प्लेट. 60-70 प्लेट, ओके. आता तेल घातलेलं आहे, तेल गरम होईपर्यंत थांबायचं आहे. तेल प्रॉपर गरम झाल्यावर मग त्यामध्ये इतर पदार्थ घालायचे आहेत. ओके, तेल तापलेलं आहे आणि आता त्यामध्ये मोहरी घालण्यात आलेली आहे. मोहरी तडतडती आहे बघा कशा पद्धतीने, अगदी गरम झालेलं आहे तेल. आणि पाणी मारून बघायचं, त्यामध्ये आता उडीद डाळ घालण्यात येत आहे. अगदी त्यांचं प्रमाण ठरलेलं आहे, अगदी मुठीनं घालतायत मित्रांनो ते. इतक्या वर्षाचा त्यांचा अनुभव याच्यामध्ये दिसून येतोय. कांदा, कढीपत्ता आणि मिरची घालायचं आहे. त्यांनी घरातूनच कटिंग करून आणलेलं आहे जेणेकरून इथं वेळ वाया जाणार नाही आणि फास्ट कस्टमरला सर्विस देता येईल. कांदा, कढीपत्ता आणि मिरची आहे याच्यामध्ये. तर सध्या आपण उपीट बघतोय कसं तयार होतंय ते. खिसून आता आलं घातलं जात आहे बारीक खिसणीवरून, जे खिसून आतमध्ये टाकलं जात आहे. आता कोथिंबीरून घातली जाते वरून. शिरा, उपीट, पोहे हे असे पदार्थ आहेत की रोज जरी खाल्ले तरी कंटाळ येत नाही. मध्ये आता हळद घातली जाते. पाणी घालण्यात येत आहे. ओके, टोमॅटो घातला जातोय उपीटामध्ये. आता याला उकळी आल्यावर यामध्ये परत एकदा वरून कोथिंबीर घातली जाते. साखर टाकलेली आहे चवीनुसार. आणि आता मीठ घालण्यात येत आहे. अंदाजानुसार मीठ घातलेलं आहे बघा. त्यांचा हाताचा अंदाज कसा आहे, परफेक्ट एकदम. ओके, आता याच्यामध्ये वरून रवा घातलेला जात आहे. हलवत हलवत ढवळत हळू हलक्या हाताने सोडायचं आहे. भाजून घेत नाही का रवा तुम्ही? ओके, कच्च्या रव्याचं केलं जातं आहे, भाजून घेतला जात नाही वेगळी टेस्ट येण्यासाठी. ओके, उपीटची एक स्पेशल वेगळी पद्धत आहे त्यांची. एकदम हलक्या हाताने सोडायचं आहे जेणेकरून घट्ट होणार नाही ते, किंवा त्याच्यामध्ये गाठी होणार नाहीत. त्यासाठी हलवत राहायचं आहे. बरेच जण रवा भाजून घेतात पण बऱ्याच वेळा व्यावसायिक जे असतात ते रवा भाजून घेत नाहीत. बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने हे तयार होतं. आता याच्यामध्ये आता उकळी आल्यानंतर उपीट तयार होणार आहे आपलं मस्तपैकी. बघू शकता तुम्ही आणि 15 रुपयाला आहे दोन्ही पण. आता उपीट तयार झालेलं आहे. मी कमीत कमी 4 वर्ष झाले तिथं. चांगलं आहे, क्वालिटी चांगली आहे, खास आहे. होय होय, जास्त उपीट जास्त पोहे पण खातो पर केव्हा केव्हा. हां, दसऱ्याचा येते. आम्ही पोट भरून नाश्ता करून जातो कॉलेजला. लाईफ अगदी 4 रुपयाला होते आमच्या कॉलेज लाईफला. आता त्या मनानं तसा 15 रुपये प्लेट आहे आता. त्यामुळे टेस्ट सेमच आहे. माझं नाव अशोक नाईक.
जवळजवळ 23 वर्ष झाले चालू आहे. हो हो, वयाचा 18 वर्षापासून चालू आहे. वडा येथील सगळं कुठेही मिळतोय. त्यावेळा पोह्याचं ठिकाण कमी होतं, म्हणून आम्ही त्यावेळा ते निर्णय घेतले की पोहे आणि उपीट चालू करायचं. तुम्हाला हे म्हणजे पहिल्यापासून आवड होती का? हो हो, हॉटेलमध्ये काम केलं आम्ही. त्यामुळे हॉटेलमध्ये काम केलं. कोणत्या हॉटेलमध्ये? शारदा कॅफे हॉटेलला काम केलं. शारदा कॅफेला. आणि मग स्वतःच चालू करायचं केव्हा ठरवलं? मग 2-3 वर्ष काम केलं, अनुभव आलं, म्हटलं असं वाटलं आपण स्वतःच चालू. काय होतं तुमचं? 18 वय. 18 वय. पूर्वी स्टार्ट आम्ही 4 रुपयांनी केलं होतं. 4 रुपये. हो हो. मग 6 केलं. ओके. 5 केलं. 5 नंतर 6, 7, 8, 10. 10 रुपयांनी मी जवळजवळ 12 वर्ष पोहे दिलं. हो, पोहे किंवा उपीट मिक्स काही म्हटलं तरी. आता गेल्या वर्षीपासून 15 रुपये केले. आणि किती वाजल्यापासून आता तुम्ही असता? आम्ही 8:30 येतोय. 9:45 आसपास पोहे तयार. मग रात्री 8 पर्यंत असतो. 8 पर्यंत पोहे मिळतात. सकाळ संध्याकाळ दोन्ही टाइम पोहे तुम्हाला मिळेल. ओके. हा पत्ता सांगा. दसरा चौक ग्राउंड, स्टेट बँकेच्या शेजारी. आणि फोन नंबर सांगू शकता? 94-20-97-30-57. पोहे उपीट 1 नंबर आहे, नक्की ट्राय करून बघा. पूर्ण प्लेट आता संपवतो मी. गरम आहे.